आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। नवी मुंबईचा जो आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट बनतोय, आज त्याची पाहणी करण्याकरता सन्माननीय मुख्यमंत्री आणि आम्ही सर्व या ठिकाणी आलो। पहिल्यांदा त्याचा सगळा आवाका यावा म्हणून आम्ही हेलिकॉप्टरने त्याची पूर्ण साईटची पाहणी केली आणि त्याच्यानंतर जो रनवे बनतोय त्या रनवेवर आम्ही त्या ठिकाणी गेलो, रनवे बघितला, टर्मिनल बिल्डिंगला गेलो, ती टर्मिनल बिल्डिंग जी बनते ती बघितली आणि त्यानंतर एक प्रेझेंटेशन या संदर्भातलं आमच्यासमोर करण्यात आलं। अतिशय वेगाने याचा प्रोग्रेस होतो आहे। खरं म्हणजे देशातला अतिशय युनिक अशा प्रकारचा एअरपोर्ट आहे। 2017 साली आपण याचं काम सुरू केलं आणि 2024 साली हा ऑपरेशनल होईल अशी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने अजून त्याला गती देण्यात यावी, त्यातल्या काही अडचणी असतील तर त्या दूर कराव्यात, हा खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांच्या आजच्या व्हिजिटचा हेतू आहे। याला आपण ट्रान्स हार्बर लिंकमुळे एक कनेक्टिव्हिटी मिळते, पोस्टल रोडनी याला जोडणार आहोत, मेट्रोनी याला जोडणार आहोत, विविध ट्रान्सपोर्टेशनचे जे मॉडेल्स आहेत त्याने देखील याला जोडलं जाणार आहे, त्यामुळे एक अतिशय मल्टी मॉडेल अशा प्रकारचा एअरपोर्ट आहे आणि 9 कोटी पॅसेंजरला या ठिकाणी सर्व करू शकेल अशा प्रकारचा हा एअरपोर्ट आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की मुंबईला एक अत्यंत चांगली भेट या एअरपोर्टच्या माध्यमातून मिळणार आहे। मी यानिमित्ताने माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं। आश्चर्य असं वाटतं की कोल्हापूरमध्ये विरोधी पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणतात की मला माहिती आहे या ठिकाणी दंगल घडवण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर काही तरुण हे त्या ठिकाणी औरंगजेब आणि टिपू सुलतान याचं उदात्तीकरण करतात आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी एक रिॲक्शन येते। या विधानाचा आणि या घटनांचा काही संबंध आहे का? अचानकपणे महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे कोण आले? कोण यांना फूस लावत आहे? कोण अशा प्रकारचं उदात्तीकरण करण्याकरता त्यांना सांगताय? याची देखील चौकशी आम्ही करतोय। काही गोष्टी आम्हाला त्यातल्या समजतायत, पण सगळी चौकशी झाल्यानंतर त्या संदर्भात काही गोष्टी मी सांगेन। पण मी निश्चितपणे सांगतो की अचानकपणे अशा प्रकारे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये औरंगजेबाचं आणि टिपू सुलतानचं उदात्तीकरण सुरू होणं हे काही सहज होत नाही, हा कोइन्सिडन्स नाही आहे। आणि त्यातनं विरोधी पक्षाच्या लोकांनी वारंवार म्हणणं की दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे, दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे विशिष्ट समाजाकडनं औरंगजेबाचं उदात्तीकरण होणं हे मला असं वाटतं कोइन्सिडन्स असू शकत नाही, त्यामुळे निश्चितपणे याच्या खोलात जावंच लागेल। आता हे स्पष्टपणे दिसायला लागलं आहे की हे सगळे एका भाषेत बोलत आहेत आणि एका भाषेत बोलत असताना एका विशिष्ट समाजाचे लोक त्यांना प्रतिसाद देत औरंगजेबाचं उदात्तीकरण करतात। आता इथे दंगल सदृश कुठे परिस्थिती जर तयार झाली ती का होते? ती एका विशिष्ट समाजाचे लोक औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करतात म्हणून होते आणि इथे औरंगजेबाचं उदात्तीकरण आम्ही खपवून घेणार नाही, हे चालणार नाही। हा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे। आता यांचे काही नेते हे औरंगजेबाला त्या ठिकाणी आता देशभक्त देखील ठरवायला निघाले आहेत, आपण बघितलं मागच्या काळामध्ये, मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे। त्यामुळे औरंगजेब कोणाला जवळचा वाटतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। म्हणून खरं म्हणजे माझ्यासमोर आता निश्चित प्रश्न निर्माण झाला आहे, सगळे एकाच वेळी एका सुरात बोलतात आणि त्याला प्रतिसाद लगेच कसा मिळतो याची देखील कुठेतरी आपल्याला चौकशी करावीच लागेल।